आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजेश समरजित सिंह घाटगेंना आम्ही कधीही आमदार करू शकतो, नामदार चंद्रकांतदादा पाटील. राजेश समरजित सिंह यांनी जनतेतून आमदार व्हावं ही आमची इच्छा. राजेश समरजित सिंह घाटगेंना आम्ही कधीही आमदार करू शकतो. पुढील महिन्यात विधान परिषदेच्या 5 जागा रिकाम्या होणार आहेत, पण आमची इच्छा आहे की त्यांनी जनतेतून आमदार व्हावं, असं प्रतिपादन महसूल व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं. कागल तालुक्यातील बोळवीवाडी येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, गौरव प्रतिष्ठान पुणे आणि लोकसहभागातून 20 लाख लिटर पाणी क्षमतेच्या 20 लाख रुपये खर्चून बांधलेल्या विहिरीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मंत्री नामदार पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, राजे समरजित सिंह घाटगे हे गावागावात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा ते प्रश्न मिटवत आहेत. त्यांना लोकसहभागही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. शेतकऱ्यांनी सामान्य माणसांचे उत्पन्न वाढवून त्यांना स्वयंपूर्ण बनवणे हा आमचा हेतू आहे. चिकोत्रा धरणात पाणी वळवण्यासाठी 25 लाख आणि बोळवीवाडी येथील विहिरीवर पाणी उपसासाठी सोलर पंप ह्या दोन्ही गोष्टी तात्काळ देत असल्याची घोषणा नामदार पाटील यांनी यावेळी केली. म्हाडा पुणे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, ही विहीर बांधण्यासाठी लोकांनी सहभाग घेतला, तसेच थिशन ग्रुप पुणे यांनी 11 लाख रुपये दिले. कागल तालुक्यातील पाणी टंचाईला सामोरे जाणारी जास्तीत जास्त गावे जलयुक्त शिवार योजनेत सहभागी करून घ्यावीत असं आवाहन घाटगे यांनी केलं. यावेळी गोड साखरेचे प्रकाश शहापूरकर, रणजित सिंह पाटील, सुहास लटोरे, नवोदिता घाटगे, तेजस्विनी भोसले, आशाराणी सूर्यवंशी, उमेश देसाई, राजाभाऊ माळी, सागर मोहिते, श्रावण कमते, सुनील पसारे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर. शाहू महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी काही गोष्टी लिहून काढल्या असतील, की पाणी प्यायला मिळालं पाहिजे, पाणी शेतीला मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याच घराण्यामध्ये जन्माला आलेले समरजित राजे त्यांनी हा ध्यास घेतलेला आहे की ह्या कागल तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असतं कामा नाही, शेतीला पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, लोक सुखी असली पाहिजे, लोक समृद्ध असली पाहिजे, लोक सुरक्षित असली पाहिजे, असा ध्यास त्यांनी घेतला. तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला, तो छत्रपती शाहू महाराजांनी घेतला, आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून हे सरकार चाललंय. राजांनी बरोबर 3 लाईन पकडलेली आहे आणि त्यामुळे गावोगाव ते जात आहेत, लोकसहभाग वाढवतायत, आपल्या ट्रस्टमधले पैसे खर्च करतायत, तुम्हा सगळ्यांना आवाहन करतायत आणि अक्षरशः कागल तालुक्यामधलं चित्र आपण बोलतो. जर गावागावांमध्ये इथे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण शेतीला पुरेसं पाणी मिळालं आणि एकाच्या वेळी 2 पिकं घ्यायला सुरुवात झाली, दोनच्या वेळी 3 पिकं घ्यायला सुरुवात झाली, पुढे अध्यावत शेती करायला सुरुवात झाली, ती आता